रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेला पनवेल महोत्सव शहराचे भूषणाव असा महोत्सव आहे, त्यामुळे या क्लबचा सदस्य असण्याचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महोत्सवाच्या उद्घाटनावेळी काढले. रोटरी फाउंडेशन पनवेल व रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने खांदेश्वर येथील सिडको मैदानावर रोटरी पनवेल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला असून पीडीजी रोटेरियन आशिष गांगुली आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे 25 वर्षात पहिल्यांदाच 2 वर्षाचा खंड पडल्यामुळे 2022 मध्ये होणारा रौप्य महोत्सवी खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील मैदानात पनवेल महोत्सव यंदा नव्या उत्साहात सुरू आहे. पनवेल महोत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 18,000 स्क्वेअर फुटाचे भव्य प्रीमियर स्टॉल असलेले प्रदर्शन, विविध वस्तूंचे 200 हून अधिक स्टॉल, 50 हून अधिक फूड स्टॉल, भव्य आकाश पाळणे तसेच इतर खेळ आणि मनोरंजनाची साधने या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विविध स्पर्धा आणि कार्यशाळा सुद्धा या महोत्सवात असणार आहे. या महोत्सवाचा भव्य उद्घाटन पीडीजी रोटेरियन आशिष गांगुली आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनावेळी रोटरी पनवेल फेस्टिवलचे प्रोजेक्ट अध्यक्ष रोटेरियन राजेंद्र मोरे, अध्यक्ष शिरीष नांदेडकर, सचिव श्रीकृष्ण पाटील यांच्यासह रोटरी पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विद्यार्थ्यांना महोत्सवाला भेट देता यावी म्हणून पनवेल तालुक्यातील विविध शाळांमध्ये तब्बल 1,00,000 पासेसचे मोफत वाटप करण्यात आले आहे. मला अभिमान आहे की रोटरीचा एवढा सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी जो या इथे होत असतो आणि याच्यामुळेच पनवेलकरांना उत्सुकता लागलेली असते की कधी असा प्रकारचा कार्यक्रम होतोय आणि मी माझ्या मुलांना माझ्या फॅमिलीला घेऊन या कार्यक्रम हा कार्यक्रम पाहायला आणि सामील या कार्यक्रमामध्ये सामील व्हायला जातोय. या कार्यक्रमाची सर्वांना सांगायचे या कार्यक्रमाचे वेद हे लागलेले असतात. या इथे 160 पेक्षा जास्त गाळे आणि त्याचबरोबर या इथे असलेल्या 2,00,000 स्क्वेअर फीटपेक्षा मोठा असं सांगता येत असलेलं क्षेत्रफळ, त्याचबरोबर या इथे असलेले इथे पूर्ण भारतातून विविध कानाकोपऱ्यातून अशी या इथं जे इथे खाद्य संस्कृती या इथे नांदत असते आणि त्याचबरोबर या इथं अनेक खेळणी आणि मग सांगता या इथे या निमित्ताने येणारे सर्व पनवेलकर, कामोटेकर, सर्व नागरिक खरोखरच या इथं जो मोठा असं सांगता या इथं असलेला हा इव्हेंट रोटरी क्लब हा पनवेल आपला रोटरी क्लब हा सांभाळत आहे, खरोखर मोठी कौतुकाची गोष्ट आहे. या पुढच्या काळातही रोटरीचे कार्यक्रम हे ज्या प्रकारे वर्षभर चालत असतात आणि वर्षातून एकदा हा पनवेल फेस्टिवल येत असतो, पनवेल तो येतो एकदा परंतु 10 दिवस मॅनेज करणं खरोखर मोठीच मोठं सांगता अवघड अशी बाब आहे. मी सुद्धा थोडंसं सांगतो, सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे, 10 दिवस एखादा इव्हेंट हा सांभाळणं आणि तो नुसता सांभाळणं नाही तर यशस्वी करून दाखवणं किती अवघड असतो हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मला आपल्या या रोटरी क्लबचा मला कौतुक आहे आणि पनवेलकरांच्या माध्यमातून मी आपलं या इथं नेहमीच सांगता इथं मी अभिनंदन करेन की आपण खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य हे आपण करत आहात. या पुढील काळसुद्धा अशाच प्रकारचे कार्य आपण करत राहावे, हा फेस्टिवल अशाच प्रकारे मोठा होत राहावा, यशस्वी होत राहावा आणि पनवेलकरांसाठी या इथे आपण वार्षिक स्वरूपामध्ये ज्या प्रकारे एक सांगता इथं आनंदाचा एक मेळा आपण इथं घेऊन येतात, पुढील काळातसुद्धा अशाच प्रकारे आपण घेत यावेत यासाठी मी आपल्याला इथे शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.